रस्ता दुरुस्तीसाठी जळगाव शहरात नवीन 9 कोटीची प्रोविजन केलेली आहे. ते सर्व महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन या प्रभागातले नगरसेवक नितीन भाऊ शरदू ताडे विष्णुदादा भंगाळे मला वाटतं सर्वच मिळून सर्व 19 च्या 19 प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 50 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे आणि रस्ते दुरुस्तीसाठी केलेली. कारण अमृत विजयामुळे भुयार गटरीमुळे काही जे रस्ते खराब झालेले आहेत नवीन रस्ते अजून मार्चपर्यंत आपण करू शकत नाही. मला वाटतं या पावसाळ्यात काही रस्ते खराब झालेले म्हणजे महापालिकेने सर्व नगरसेवकांनी एकमताने 9 कोटीची तरतूद ह्या रस्ता दुरुस्तीसाठी शहरात केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ सुरू झालेला आहे. Thank you.